नमस्कार, मी माधुरी खर्डे नवीस भोपाळहून। रसरंग रसगंध कलासक्त न्यास यांच्या आयोजित कथाकथन स्पर्धेत आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी मी माझी स्वरचित कथा प्रस्तुत करते। माझ्या कथेचं शीर्षक आहे थांब थोड्या वेळ। ही एक बाळबोध कथा आहे की एखाद्या लहान मुलगी काय व्यवहार करतात आणि त्यातूनच आई वडील कसं त्यांना वळण लावतात। प्रस्तुत आहे कथा थांब थोड्या वेळ। मने, अगं ए मने, आईने स्वयंपाकघरातून मनीला आवाज दिला। मने, तुझं टेबल आवरून ठेव बरं। मनी आपल्या भाऊली सोबत खेळत होती। हो आई, आवरते। थोड्या वेळाने आईने पुन्हा आवाज दिला। मने, टेबल आवरला का? मनी बाहुलीचा मेकअप करत करत म्हणाली, हो आई आवरते, थांब थोड्या वेळ। अर्ध्या पाऊण तासाने आईचं काम आटोपलं आणि आई खोलीत आली। येऊन बघते तर काय, पसारा जसाच्या तसाच। आणि मनी आपल्या बाहुलीशी खेळण्यात मग्न होती अगदी। मने, आईचा पसारा पारा एकदम वाढला। मने, तुला म्हटलं होतं ना टेबल आवरून ठेव म्हणून, किती हा पसारा करून ठेवला आहेस आणि आता काय? आई, मनी लाडातच म्हणाली, बघ ना माझी बाहुली किती सुंदर दिसते ना, बघ मी किती छान मेकअप केलाय माझ्या बाहुलीचा। आईने बघितलं तर काय, बाहुलीचे ओठ लाल लाल रंगवून ठेवलेले होते, डोळ्यात काजळ घालून काळे कुट्ट करून टाकले होते आणि सुंदर कुरळे केस पिंजून मस्त घट्ट आंबाडा करून टाकला होता। एकूण काय, बिचाऱ्या त्या बाहुलीचे अवतार करून ठेवलेले होते। आईला हसावे की रडावे कळतच नव्हतं। मने, गधडे, काय करून ठेवलं त्या बाहुलीचं? किती सुंदर आणि किती महागाची बाहुली होती, सगळी खराब करून ठेवली आणि आता कुठे निघालीस खेळायला? मनी आपल्याच नादात पळून गेली। मनी एक 8 वर्षाची गोंडस मुलगी आहे। गोबरे गोबरे गाल, गोरी गोरी पान आणि बोलायला बोलायला तर मनी अगदी फुटाणा। दोन भावांची एकुलती एक लहान बहीण, स्वाभाविकच शेंडेफळ असल्यामुळे तिचे जास्तीच लाड व्हायचे। आणि घरातच का, मनी हुशार असल्यामुळे आणि अशी बोलण्यात फुटाणा असल्यामुळे सगळ्या वेटाळ्याची लडकी होती। पण हल्ली की नाही, मनीला एक विचित्र सवय लागली होती। कुठलंही काम किंवा काहीही काम गोष्ट म्हटली की तिचं उत्तर आलं, हो करते, थांब थोड्या वेळ। आई, बाबा आणि दोघे दादा समजावून थकून गेले होते मनीला, पण मनीचं थांब थोड्या वेळ काही केल्या थांबत नव्हतं। असंच एक दिवस मनी सकाळी उठली आणि बाथरूम मध्ये गेली। त्या काळी नळाला 24 तास पाणी येत नव्हते, ड्रमातून पाणी काढून घ्यावे लागे। छोट्या मनीचा हात तर काही ड्रमात पुरतच नव्हता, रोज तिला मोठा दादाच पाणी काढून देत असे। तिने दादाला हाक मारला, दादा मला पाणी काढून दे। दादा म्हणाला, हो काढून देतो, थांब थोड्या वेळ। मनी उभी राहिली 5 मिनिट 10 मिनिट, दादाच्या येण्याचं काही पत्ताच नाही। दादा पाणी काढून देतोस ना? दादा म्हणाला, हो येतोय, थांब थोड्या वेळ। मनीला राग आला, जाऊ दे मीच करते माझं। मनीने पाटावर पाट ठेवून वर चढली, पाणी काढलं, कसं बस तोंड धुतलं, आली आई जवळ। आई आपल्या कामात मग्न। आई बघ ना ग दादा, पाय आपटतच मनी म्हणाली, अगं बाई काय झालं ग मने? आई बघ ना, दादानी आज मला पाणीच काढून नाही दिलं। अगं बाई, हो का, थांब, रागवतेस त्याला, हा थांब थोड्या वेळ। मनी वाट बघत बसली, दुधाचा कप येईल, पण आज काही दुधाचा कप समोर आलाच नाही। मनीने आईला म्हटलं, आई दूध
हो देते हां, थांब थोड्या वेळ. मनी बसली, 5-10 मिनिटं वाट बघितली. आई दूध. हो, मने देते हां, थांब थोड्या वेळ. परत थोड्या वेळ मनी बसली, पण दूध काही समोर आलंच नाही. आता मनीला आला राग, पाय आपटतच ती बाहेर निघाली. नकोच मला दूध बीत, आणि नकोच मला दादा बिदाची काही मदत. मोठी झाली आहे मी, मलाही करता येतं स्वतःच्या स्वतः माझे कामं. पाय आपटतच बाहेर निघाली मनी. बाहेर निघाली तर तिची मैत्रीण दिसली, आपल्या आईकडनं 2 वेण्या घालून घेत होती. अय्या, मनीला आठवलं, आज तर शाळेत लाल रिबिना लावून जायचंय, 2 वेण्या घालून जायचंय. आज स्टेजवरून मनीलाच प्रार्थना म्हणून घ्यायची होती. पळतच मनी आत आली, पटकन लाल ड्रेस लाल रिबिना शोधून काढल्या आणि आत आली. आत आली तर दादा इस्त्री करत होता. छोटा दादाला तिने म्हटलं, दादा माझ्या ड्रेसला इस्त्री करून दे. दादा म्हणाला, हो ठेव इथे, करून देतो, थांब थोड्या वेळ. पण मनीने कपडे ठेवले, आत गेली. आई, आज मला आहे ना शाळेत 2 वेण्या घालून जायचंय आणि लाल रिबना लावून जायचंय. आई तू लावून देशील ना? आई म्हणाली, हो लावून देईल ना, थांब थोड्या वेळ. हा, मनी आत आली ड्रेस घ्यायला, बघते तर कपडे तसेच. दादा इस्त्री करतो ना? दादा म्हणाला, हो अगं करतो, थांब थोड्या वेळ. आता मनीला कुठेतरी शंका येऊ लागली, आज सकाळपासून कुणी कामं तर करूनच देत नाहीये आणि प्रत्येक गोष्टीला थांब थोड्या वेळ, थांब थोड्या वेळ. मनीला आता रडू येऊ लागलं, तिचे डोळे डबडबले. रोज मनीला सगळे लाड करायचे, आज लाड तर दूरच, तिचे कामं सुद्धा करून द्यायला कोणी तयार नाही. मनी बाहेर आली, बाबा पेपर वाचत बसले होते. मनी सरळ धावत जाऊन बाबांच्या मांडीवर बसली आणि त्यांच्या मांडीत डोकं खुपसून रडू लागली. बाबा, अरे मने काय झालं बेटा, रडतीस का? दादानी चिडवलं का तुला? आज दादाला चांगली शिक्षा करतो. हा, थांब थोड्या वेळ, पुन्हा थांब थोड्या वेळ. आता मनीचं रडू जोरात फुटलं. बाबा, मला सगळ्या सकाळपासून असंच करतात आहे, माझे कामं तर करून दिलेच नाही आणि प्रत्येक गोष्टीला थांब थोड्या वेळ, थांब थोड्या वेळ. एव्हा ना आई आणि दादा दोघेही खोलीत आले होते. बाबा म्हणाले, बेटा मने बघ, तुला इतक्याशा 2 तासातच थांब थोड्या वेळचा एवढा त्रास झाला आणि तू रोज आम्हाला प्रत्येक कामासाठी म्हणते, हो करते थांब थोड्या वेळ, हो करते थांब थोड्या वेळ. आम्हाला कसं वाटत असेल बेटा? मनीला कळलं आपलं चुकलंच. बाबांनी पुन्हा म्हटलं, बेटा मने असं काम टाळू नये कधी, पटकन काम करून टाकावं. कामं टाळायची सवय लागली की कामं खोळंबतात आणि ती सवय नेहमी आपल्याला लागलेली असते, पुढे जाऊन त्रास होतो बेटा या गोष्टीचा. मग आता पक्का ना आजपासून कामं टाळायची? मनी म्हणाली, नाही आता मी असं कधीच करणार नाही बाबा. सॉरी बाबा, आई सॉरी, पण आई मला वेण्या घालून दे, मला शाळेत जायला वेळ होतोय, उशीर होईल आई. आई, दोघे दादा आणि बाबा एका स्वरात म्हणाले, हो करणार तुला तयार, पण थांब थोड्या वेळ. आणि घरात पुन्हा हसू भरलं. धन्यवाद.